चौकाटीपासून 4378 फूट उंचीवर बसलेल्या पाचगिरीचा शोध 1852 ब्रिटिश रिटायर्ड वॉरंट ऑफिसर सर जॉन चेस्टर यांनी लावला. त्यानंतर पाचगिरीला एक शैक्षणिक केंद्र आणि पर्यटन स्थळ म्हणून एक नावलोक मिळाला. जगाच्या नकाशावर पाचगिरी आज या नावाने ओळखली जाते. सिने व्यावसायिकांची पंढरी म्हणून सुद्धा पाचगिरी सातासमुद्र पलीकडे गेलेली आहे. येथील व्यवसाय पूर्णतः पर्यटनावर आणि निवासी शाळावर अवलंबून आहे. पर्यटनाला वाव मिळाव, शिक्षणाला अधिक चांगला दर्जा मिळाव म्हणून येथील स्थानिक सर्व स्तरातील नागरिक हे एकत्र येऊन गेल्या 3 वर्षापासून हा उत्सव मोठ्या आय लव्ह पाचगिरी फेस्टिवल या रूपाने नावाने सादर करीत आहेत. यावर्षी पाचगिरीतील सर्व घटक यात पुढे झालेले आहेत. यात रोटरीचा प्रामुख्याने सहभाग आहे. त्याचप्रमाणे सर्वेक्षण 2018 पाचगिरीला सर्वोत्कृष्ट सर्वात स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळालेलं आहे आणि पाचगिरीचं नाव सातासमुद्रापलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे पाचगिरी रोटरी क्लब, नगरपालिका, पोलीस स्टेशन, व्यापारी असोसिएशन, अगदी कंसे विक्रेत्यापासून स्कूल असोसिएशन सर्वांनी एका छताखाली येऊन याचं काम सुरुवात केलेली आहे आणि याची सध्या शहरात जोरदार तयारी सुरू असून सर्व कार्यकर्ते सर्व शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या अनुषंगाने आम्ही आता सर्वजण कार्यरत झालेलो आहोत. 7 तारखेला आयोजित झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 5 वाजता भव्यदव्य अशा उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. पाचगिरी क्लब येथे 8 एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आलं आहे. वॉकिंग प्लाझा, त्यानंतर त्यामुळे त्या पर्यटकांना एक वेगळी मेजवानी मिळणार आहे. परत खेळांच्या अशा विविध प्रकारे सायकल रेस आहे, मलकांब आहे, हे सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि शाळेतील मुलांना कलागुणांना वाव देण्याकरता फॅन्सी ड्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे आणि दुसरं आणखीन त्याला एक भर पाडावी, एक वेगळा रंग मिळावा म्हणून लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी यामध्ये सहभागी होण्यासाठी काहीच आपला म्हणजे कशी योजना असेल? आम्ही हे जे वॉकिंग प्लाझा आहे त्याच्यामध्ये टुरिस्टला भरपूर व्हरायटीचे जेवणाचे क्रुझिन ठेवलेले आहे, वाहने बाहेर व्यवस्था केली आहे आणि वॉकिंग प्लाझामध्ये फक्त पायी चालण्याचं आम्ही हे ठेवलं आहे. तिथं गाड्या जाणार नाही आहे, कुठलं डिस्टर्बन्स नाही आहे. झुंबा डान्ससाठी पर्यटन येऊन एन्जॉय करू शकतात. ह्याच्यामध्ये भरपूर रोटेरियन्स येणार आहेत ऑल ओव्हर इंडियापासून आणि काईट फेस्टिवल हे 10 ते 10:30 आहे आणि हे काईट फेस्टिवल एक वेगळा उपक्रम आहे जे इंडियामध्ये आजपर्यंत फार कमी लोकांनी बघितलेलं असेल. यावर्षी आंतरराष्ट्रीय लेवलचं काईट फेस्टिवल होणार आहे, माउंटन सायकल रेस होणार आहे, वॉकिंग प्लाझा आहे ज्याच्यामध्ये लोकल्स आणि बाहेरचे पदार्थचे स्टॉल असणार आहे, मलकम आहे, टग ऑफ वॉर आहे आणि आर्ट्स अँड क्राफ्ट एक्झिबिशन आहे आणि बाकी स्मॉल स्मॉल बरेच इव्हेंट्स घेतलेत त्या ह्या आय लव्ह पाचगिरीच्या फेस्टिवलमध्ये आहे आणि फॅन्सी ड्रेस आणि ओपनिंग सेरेमनीमध्ये 22 शाळा त्यांचे कल्चरल प्रोग्राम्स सादर करणार आहे. आपल्याला सगळ्यात जास्त सहकार्य केलं आहे पाचगिरी म्युन्सिपल कॉर्पोरेशननी, पोलीस डिपार्टमेंटनी. तिथं SP साहेब स्वतः येणार आहेत, कलेक्टर मॅडम येणार आहेत आपल्या फेस्टिवलला, नगरपालिकेने पाचगिरीतलं बाजारपेठला कलरिंग केलं आहे आणि आम्हाला अनुदानसुद्धा दिलं आहे. आमची बहुतेक सगळी तयारी झाली आहे. आता आम्ही पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी तयार आहे. 7 तारखेला आम्ही विनंती करतो की ह्या महोत्सवासाठी तुम्ही या. आय लव्ह पाचगिरी.